आईपीएस अधिकारियों का सरकार द्वारा पूरी तरह से निःशुल्क चिकित्सा परीक्षण किया जाता है, लेकिन सरकार द्वारा निचले अधिकारियों या कर्मचारियों की ऐसी चिकित्सा जांच नहीं की जाती है, मगर इसी की शुरुआत नागपुर पुलिस द्वारा अब की जा चुकी है। नागपुर शहर पुलिस बल में लगभग 8,000 अधिकारी और कर्मचारी हैं और उनकी न केवल एक विस्तृत चिकित्सा जांच की जा रही है, बल्कि प्रत्येक कर्मचारी का विस्तृत मेडिकल रिकॉर्ड डिजिटल रूप से सुरक्षित किया जा रहा है। इसलिए संबंधित पुलिस अधिकारी या जब कर्मचारी राज्य में कहीं भी बंदोबस्त के लिए जाता है, जब उसके पास स्वास्थ्य संबंधी कोई भी समस्या हो, उसे स्वास्थ्य की पूरी जानकारी मिलेगी और एक क्लिक पर इलाज करने वाला पहला प्रयोग है। नागपुर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे प्रथमच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस कर्मचारी आहेत, म्हणजे PC-2 ASI-पर्यंतचे जे बेस लेवलचे मेन पिलर जे आहेत पोलीस दलाचे, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचं आपण इथं चालू केलेलं आहे। आणि हा प्रोजेक्ट पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम नागपूर शहर आयुक्तालयामार्फतच केला जात आहे। यामध्ये IAS IPS दर्जाचे जे काही अधिकारी असतात, त्यांची महाराष्ट्र शासनातर्फे किंवा भारत सरकारतर्फे जी काही वर्षाची वर्षाला एक वैद्यकीय तपासणी होते, संपूर्ण कॉम्प्रेसिव्ह मेडिकल टेस्ट आपण त्याला म्हणतो, त्या धर्तीवर आपण आपल्या नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व कर्मचाऱ्यांची, म्हणजे सुमारे 7,500 पोलीस कर्मचारी महिला व पुरुष यांची वैद्यकीय तपासणी आपण करत आहोत। आणि त्याबरोबरच याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सायकिक तपासणीसुद्धा त्यांची करत आहोत, म्हणजे मानसोपचार रोगतज्ज्ञाकडून त्यांच्या काही काही जर समस्या असतील तर त्याबाबतसुद्धा त्यांची तपासणी इथं आपण करत आहोत। यामध्ये खरं पाहिलं तर आपण ही जी तपासणी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण वयाची काही अट ठेवलेली नाही आहे। सगळ्यात कमी वयाचा जो कर्मचारी आहे त्याच्यापासून सगळ्यात जास्त वयाच्या कर्मचाऱ्यापर्यंत आपण ही तपासणी करत आहोत। असं आढळून आलेलं आहे की जवळपास आता 1,300 लोकांची आमची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे। मागील 25 ते 26 दिवसापासून आम्ही या प्रकल्पामध्ये काम करत आहोत आणि याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की जवळपास 30 ते 35 लोकांना नवीन शुगर आहे हे असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। त्याबरोबरच 60 ते 62 लोकांना हायपरटेन्शन, म्हणजे ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो, हे सुद्धा आम्हाला सुरुवात झालेले लोक बघण्यात आलेले आहेत। आणि वास्तविक पाहता हे जे लोक सापडत आहेत ते हे पोस्ट कोविड कोरोनानंतर वय वर्ष 30 ते 35 आतमधल्या लोकांनासुद्धा हे आता दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही या तपासणीमधून या सर्व लोकांना उपचार सुरू करण्याचे प्रयत्न आमच्याकडून करत आहोत। याबरोबरच आम्हाला 5 असे आमचे कर्मचारी आढळून आले की ज्यांना हृदयाचा त्रास आहे पण त्यांना ते आत्तापर्यंत माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही 5 लोकांच्या एंजिओग्राफी पोस्ट तपासणीनंतर केल्या तर त्यातल्या 3 लोकांना आम्हाला हृदयासाठी उपचार सुरू करण्याची गरज वाटली म्हणून त्यांचे उपचारसुद्धा सुरू झालेले आहेत। यामध्ये आम्ही प्रामुख्याने 3 प्रकारच्या स्टेप्स डिसाईड केलेल्या आहेत। यामध्ये पहिली स्टेप्स ही राहील की एक आम्ही पोलीस आयुक्तालयाचं जे आमची वेबसाईट आहे त्याच्यावर एक डोमेन तयार करून तिथं आम्ही पूर्ण डिजिटल डाटा या कर्मचाऱ्यांचा सॉफ्ट कॉपीमध्ये आम्ही एक डिजिटल लॉकरमध्ये ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये त्यांचा पासवर्ड त्यांच्याकडे एक राहील, एक पासवर्ड आमच्याकडे आयुक्तालयामध्ये राहील। आणि जे त्यांची जी सॉफ्ट कॉपी जी आहे पूर्ण आरोग्य तपासणी केलेली ती आम्ही त्याच्यात अपलोड करणार आहोत। याच्यामागे प्रामुख्याने आमचा उद्देश एकच आहे की जर वेगवेगळ्या प्रकारचे बंदोबस्त असतात, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून जवळपास 32-33 पोलीस स्टेशन नागपूर शहर आयुक्तालयाच्या आस्थापनेवर आहेत, कधी पारडीचा कर्मचारी बंदोबस्तासाठी गरज असल्यामुळे हिंगण्याला जातो, हे भरपूर मोठं डिस्टन्स आहे, अचानक त्याला जर काही त्रास झाला तर मग तिथल्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ज्यावेळेस उपचाराला घेऊन गेल्या जातं त्यावेळेस कधी कधी जर कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत असेल तर ते सांगू शकत नाही की त्याला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हृदयाचा आजार आहे, फाईल बरोबर नसते। अशा वेळेला एका क्लिकमध्ये तिथल्या डॉक्टरांना जर त्यांनी पाहिलं तर ते निश्चितच मदत ठरेल, भरपूर मदत ठरेल। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।